नमस्कार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या या ऑनलाईन परीक्षा पोर्टलच्या माहितीपटामध्ये आपलं स्वागत आहे. कोविडसारखे वैश्विक संकट समोर असताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि त्यांच्या पदवीची गुणवत्ता अबाधित असावी याकरिता यंदा विद्यापीठाने अत्यंत अभिनव अशी ऑनलाईन परीक्षा यंत्रणा उभी केली आहे आणि म्हणून यंदा विद्यार्थ्यांना आपल्या घरी बसूनच लॅपटॉप, कम्प्युटर किंवा स्मार्टफोनच्या माध्यमाने परीक्षा देता येतील. PAHSU.org या परीक्षा पोर्टलवरून विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा देता येतील. ह्या पोर्टलचा युझरनेम हा आपला PRN क्रमांक असणार आहे, तसेच आपला पासवर्ड हा आपल्याला मोबाईल आणि ईमेलने तो प्राप्त होईल. जर कोणत्याही कारणाने तो आपल्याला प्राप्त झाला नाही तर पोर्टलवर जाऊन फॉरगॉट युअर पासवर्ड या ऑप्शनवर क्लिक करून मोबाईल OTPच्या माध्यमाने आपल्याला पासवर्ड रिकवर करता येईल. यानंतरही लॉग इन करण्यात समस्या असल्यास होमपेजवरील हेल्पलाईन नंबरवर कॉल करून किंवा महाविद्यालयाशी संपर्क करून ती सोडवल्या जाऊ शकते. पहिल्यांदा लॉग इन केल्यानंतर आपली प्रोफाईल एकदा चेक करून तेथे नसलेली माहिती अवश्य भरून घ्या. आता बघूया की आपल्याला यंदाची ऑनलाईन परीक्षा कशी द्यायची आहे. विद्यापीठाने विकसित केलेल्या पोर्टलने ऑनलाईन परीक्षा देणे अगदी सोपे आणि सुरक्षित आहे. आधी सांगितल्याप्रमाणे आपले लॉग इन केल्यानंतर एक्झाम मेन्यूमध्ये समोरच आपण अर्ज भरलेल्या परीक्षांची लिस्ट दिसेल. येथे परीक्षा सुरू होण्याची तारीख आणि आपला टाइम स्लॉट दिलेला असेल. आपल्याला निर्धारित टाइम स्लॉटच्या आत ही 90 मिनिटांची MCQ टाईपची ऑनलाईन परीक्षा द्यायची आहे. ज्या दिवशी आपली परीक्षा असेल त्याच दिवशी आपला टाइम स्लॉट सुरू झाल्यानंतर ह्याच लिस्टमध्ये त्या परीक्षेसमोर स्टार्ट एक्झाम हे लाल रंगाचं बटन दिसायला लागेल. हे बटन दाबताच आपण सूचनांच्या पेजवर जाल. सूचना काळजीपूर्वक वाचा आणि ह्यानंतर आपण OTP पेजवर याल. आपल्याला मोबाईल किंवा ईमेलने आलेला OTP येथे टाकावा लागेल. नंतर आपल्याला कोणताही एक सिक्युरिटी प्रश्न विचारण्यात येईल. आमच्या रेकॉर्डप्रमाणे आपले उत्तर असल्यासच आपण पुढे परीक्षेसाठी रिडायरेक्ट व्हाल. यंदा ऑनलाईन परीक्षा ही कोर्सेसनुसार 2 मोड्समध्ये विभागलेली आहे. हे आहेत प्रोफेशनल आणि ट्रॅडिशनल. जर आपण इंजिनिअरिंग म्हणजेच BE, ME, MTech याचबरोबर BPharm, MPharm किंवा आर्किटेक्चरचे विद्यार्थी असाल तर आपली परीक्षा प्रोफेशनल मोडने होणार आहे. इतर सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा ही ट्रॅडिशनल मोडने होणार आहे. सर्वप्रथम आपण बघूया की प्रोफेशनल मोडची परीक्षा आपण कशी देऊ शकता. प्रत्येक परीक्षेच्या आधी OTP आणि सिक्युरिटी प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतरच आपली ही परीक्षा सुरू होईल. त्यानंतर एक एक करून प्रश्न आणि त्याचे पर्याय समोर येत राहतील. प्रत्येक प्रश्नांचे पर्याय निवडूनच आपल्याला पुढे जाता येईल. एकदा निवडलेला पर्याय नंतर बदलता येणार नाही. अशाप्रमाणे रेग्युलर विषयांसाठी 50 आणि बॅकलॉग पेपरसाठी 35 पर्याय निवडल्यानंतरच आपली ही परीक्षा संपेल. आता बघूया ट्रॅडिशनल मोडची परीक्षा आपण कशी देऊ शकता. ट्रॅडिशनल मोडची परीक्षा देणेही अगदी सोपे आहे. ह्यावेळी सुद्धा आपण प्रत्येक परीक्षेच्या आधी OTP आणि सिक्युरिटी प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतरच आपली ही परीक्षा सुरू होईल. परीक्षा सुरू झाल्यानंतर नेहमीच्याच प्रश्नपत्रिकेप्रमाणे पत्रिकेचे पहिले पान आपल्याला दिसेल. ह्या पानावर जितक्याही प्रश्न असतील तितक्या प्रश्नांचे पर्याय बाजूला किंवा खाली दिलेल्या रेडिओ बटनवर क्लिक करून निवडा. पहिल्या पानावरील सर्व पर्याय निवडल्यानंतरच सबमिट आन्सर अँड व्ह्यू नेक्स्ट इमेज या बटनवर क्लिक करा. नंतर पुन्हा एकदा आपले कन्फर्मेशन विचारले जाईल आणि त्यावर आपले ओके केल्यावर प्रश्नपत्रिकेचे पुढील पान समोर येईल. अशाप्रमाणे रेग्युलर विषयांसाठी 50 आणि बॅकलॉग पेपरसाठी 35 पर्याय असलेले पाने संपल्यानंतरच परीक्षा संपेल. शेवटच्या पानावर उर्वरित सर्व पर्यायांचे उत्तर दिल्याशिवाय पेपर संपूर्णतः सबमिट होणार नाही याची नोंद घ्या. अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने घरूनच विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा देता येतील. जर आपल्याकडे लॅपटॉप, कम्प्युटर किंवा स्मार्टफोन यापैकी काहीही नसल्यास आपण परीक्षेपुरती ही साधने आपल्या मित्र किंवा घरातील इतर सदस्यांकडून प्राप्त करून सुद्धा परीक्षा देऊ शकाल. एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की आपल्याला 5 तासांच्या टाइम स्लॉटमध्येच 1.5 तासांची आपली परीक्षा संपवायची आहे. म्हणूनच परीक्षेचा वेळ बाकी असतानाही जर टाइम स्लॉट संपला असेल तरीही आपला पेपर ऑटो सबमिट होऊन आपली परीक्षा संपू शकते. पेपर ऑटो सबमिट झाला तरीही विद्यार्थ्यांना त्यांनी तोपर्यंत सोडवलेल्या पर्यायांच्या आधारे गुण मिळतीलच. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने ही परीक्षा यंत्रणा तयार केली आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमी तत्परतेने पुढे असलेले हे विद्यापीठ कोविडसारख्या कठीण समयीसुद्धा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत न घाबरता आणि संपूर्ण सकारात्मकतेने या परीक्षेला सामोरे जा.
हा माहितीपट परीक्षा नियंत्रण विभाग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरतर्फे जनहितार्थ प्रसारित करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आपण विद्यापीठाच्या वेबसाईटवर सुद्धा बघू शकता. धन्यवाद.